तर बघा बेसिकली आहे महाराष्ट्राची जी स्थापना आहे तर महाराष्ट्राची स्थापना एक मे एकोणीसशे साठ रोजी झाली द्विभाषिक मुंबई राज्य एक नोव्हेंबर एकोणीसशे छप्पन्न रोजी स्थापन झाले तर त्याच्यामध्ये आपल्याला माहिती आहे की गुजरात आणि महाराष्ट्र दोन्ही राज्य वेगळे झाले नंतर त्यानंतर बॉम्बे पुनर्रचना कायदा एकोणीसशे साठ यामध्ये एक मे एकोणीसशे साठ रोजी दोन राज्य निर्माण करण्यात आली एक महाराष्ट्र आणि गुजरात ये दोन राज्य निर्माण करण्यात आली त्यावेळी महाराष्ट्र राज्याची जी निर्मिती झाली तर तो, तो जो सोहळा होता त्या सोहळ्याचं उद्घाटन धनंजयराव गाडगीळ यांच्या हस्ते झाले आणि घोषणा कुठून झाली होती तर मुंबईच्या शिवाजी पार्कवरून तर पंडित जवाहरलाल नेहरूंनी ती घोषणा केली त्यामागे महाराष्ट्र चळवळीमध्ये खूप लोकांनी योगदान दिले डांगचा प्रदेश महाराष्ट्राला द्यावा की गुजरातला द्यावा हा वाद होता पण महाराष्ट्राला मुंबई मिळाल्याने डांगचा प्रदेश व वीस खेडी गुजरात कडे गेलेली आहेत हा एक महत्वाचा मुद्दा लक्षात घ्या तर महाराष्ट्र राज्याची निर्मिती कधी झाली तर एक मे एकोणीसशे साठ कामगार दिनी झालेली आहे त्यानंतर महाराष्ट्र आर्थिक पाहणी म्हणजे आज हा जो भाग आहे तो काही आपल्याला एवढा महत्वाचा नाहीये थोडं महाराष्ट्राच्या आकाराबद्दल बघूया महाराष्ट्राचा आकार हा त्रिकोणाकृती आहे पण हा जो त्रिकोणाकृती आहे या त्रिकोणाकृती आकार असून या त्रिकोणाचा पाया मात्र उलटा आहे याच्यामध्ये एक नागपूर करार झालेला होता तो काय आहे बघा अठ्ठावीस सप्टेंबर एकोणीसशे त्रेपन्न मध्ये संयुक्त महाराष्ट्राच्या निर्मितीची वेळी विदर्भाने फार खळबळ केली मात्र स्वामीजीने बिनशर्त महाराष्ट्रावर विश्वास ठेवून मराठवाडा संयुक्त महाराष्ट्रात सामील केला स्वामीजींबद्दल एस एम जोशी असं म्हणाले स्वामी रामानंद तीर्थ नाव भारतात प्रादेशिक ऐक्य आणि लोकशाही यांच्या संदर्भात सुवर्ण अक्षरांनी लिहावे लागेल आता स्वामीजी कोणतं स्वामी, स्वामी रामानंद तीर्थ इतिहास प्रसिद्ध नागपूर करारावर स्वामीजींचे स्नेह स्नेही देवी सिंह चव्हाण गुरुजी यांनी प्रतिनिधी म्हणून स्वाक्षरी केली होती तर आपल्याला हा दुसरा पाठ जास्त महत्वाचा आहे आपल्यासाठी तर महाराष्ट्र राज्याचं स्थान विस्तार आकार काय आहे तो तो तर भारत व महाराष्ट्राच्या अक्षरवृत्तीय रेखावृत्तीय विस्तार बघूया हा प्रश्न टीईटीच्या परीक्षेत विचारला गेलाय की भारताची प्रमाण वेळ कोणत्या रेखावृत्तावरून ठरवते ठरते तर ब्याऐंशी अंश तीस मिनिटेचं जे रेखावृत्त आहे त्याच्यावरून भारताची प्रमाण वेळ ठरते आहे त्यानंतर भारत व महाराष्ट्राचा जर विचार केला तर अक्षरवृत्तीय विस्तार भारताचा जो आहे तो आठ अंश चार मिनिटे अठ्ठावीस सेकंद उत्तर ते सदोतीस अंश सहा मिनिटे त्रेपन्न सेकंद उत्तर भारताच्या सर्वात उत्तरेकडील अक्षरवृत्त आहे तर भारताच्या सर्वात पूर्वेकडील रेखावृत्त जे अडतीस अंश सात मिनिटे तेतीस सेकंद पूर्व ते सत्त्याण्णव अंश पंचवीस मिनिटे सत्तेचाळीस सेकंद पूर्व तर हा पूर्वेकडील रेखावृत्ताचा वि、विस्तार आहे अक्षरवृत्त आणि रेखावृत्त यांच्यामध्ये जर फरक पाहिला तर एकोणतीस अंशाचा फरक आपल्याला दिसून येतो तेच महाराष्ट्राच्या बाबतीत आहे नाईन स्टँडर्डच्या बुक मध्ये रेफरन्स दिलाय की महाराष्ट्राचा विस्तार विस्तार असा आहे पंधरा अंश चौवेचाळीस मिनिट शेहेचाळीस सेकंद उत्तर ते बावीस अंश सहा मिनिटे उत्तर आणि जर रेखावृत्ती विस्तार जर पाहिला आपण तर बहात्तर अंश अडतीस मिनिटे पंचेचाळीस सेकंद पूर्व ते ऐंशी अंश त्रेपन्न मिनिटे सतरा सेकंद एवढा आहे दोघांमध्ये जो फरक आहे अक्षरवृत्ती विस्तारामध्ये सात अंशाचा फरक आहे आणि रेखावृत्ती विस्तारामध्ये आठ अंशाचा फरक आहे तर आता हा जो पार्ट आहे हा पार्ट भारत हा आशिया खंडात उत्तर पूर्व गोलार्धात आहे हे मात्र आपल्याला सगळ्यांना माहिती पाहिजे भारताच्या पश्चिमेला महाराष्ट्र आहे हे तुम्हाला माहिती आहे अक्षरवृत्ता आणि रेखावृत्ताबाबत प्रश्न विचारला जाऊ शकतो तर याच्यामध्ये सिक्स स्टेट बोर्ड दिलेलं आहे एकूण एकशे एक्क्याऐंशी अक्षरवृत्ती आहेत यांच्यावरून तापमान कळतं अक्षरवृत्ते ही एकमेकांना समांतर असतात विषुवृत्तापासून ध्रुवापर्यंत त्यांची लांबी कमी कमी होत जाते रेखावृत्ते मात्र तीनशे साठ आहेत तर शून्य अंशाचं जे रेखावृत्त आहे ते ग्रीनिच हे जे शहर आहे लंडनचं त्या शहरावरून गेलंय हा सुद्धा प्रश्न विचारला गेलाय जी काही वेळ ठरवली जाते तर त्या ग्रीनिच या शहरावरच्या रेखावृत्तावरून वृत्तावरून ठरवले जाते एकशे ऐंशी अंश रेखावृत्तावर रेंगल नावाचं बेट आहे सर्व रेखावृत्ते आकाराने सारखेच असतात रेखावृत्ते वृत्ते अर्धवर्तुळाकार असतात त्यानंतर दोन रेखावृत्तांमधील अंतर जर पाहिलं आपण तर विषुवृत्तावर एकशे अकरा किलोमीटर सर्वाधिक आहे कर्कवृत्त मकर वृत्तावर एकशे दोन किलोमीटर आहे तर आर्क्टिक आणि अंटार्क्टिक वृत्तावर चौवेचाळीस किलोमीटर आहे अशी अक्षरवृत्तांनी रेखावृत्तांची माहिती आहे टोटल अक्षरवृत्ते किती त्याच्यानंतर याच्यामध्ये दिले टोटल रेखावृत्त किती या पद्धतीने महाराष्ट्राचा क्षेत्रफळाच्या बाबतीत तिसरा क्रमांक आहे तीन लाख सात हजार सातशे तेरा स्क्वेअर किलोमीटर चौरस किलोमीटर म्हणजे तीनशे सात पॉइंट सत्तर लाख हेक्टर एवढं क्षेत्रफळ आहे त्यामध्ये पहिल्या क्रमांकाला राजस्थान दुसऱ्या क्रमांकाला मध्य प्रदेश तिसऱ्या क्रमांकाला महाराष्ट्र आहे सर्वात कमी क्षेत्रफळ गोव्याचं आहे नंतर सिक्कीमचा आहे तर हा प्रश्न विचारला जाऊ शकतो भारताच्या एकूण क्षेत्रफळापैकी किती टक्के क्षेत्रफळ महाराष्ट्राने व्यापले आहे तर भारत भारताचं जे एकूण क्षेत्रफळ आहे त्याच्या नऊ पॉईंट छत्तीस टक्के क्षेत्रफळ महाराष्ट्राने व्यापलेलं आहे महाराष्ट्र जरी क्षेत्रफळा तिसरा असला तरी लोकसंख्येत मात्र आपण दुसऱ्या क्रमांकावर आहोत याच्यामध्ये थोडं कमी जास्त होऊ शकतं भारताचं क्षेत्रफळ जर विचार केला तर बत्तीस लाख सत्त्याऐंशी हजार दोनशे त्रेसष्ट चौरस किलोमीटर हा प्रश्न महत्वाचा आहे तर जवळजवळ भारताचं जे क्षेत्रफळ आहे विद्यार्थी मित्रांनो ते जगाचं जे टोटल क्षेत्रफळ आहे त्याच्या दोन पॉईंट बेचाळीस टक्के क्षेत्र भारताने व्यापलं आहे त्यानंतर जगात भारताचा क्षेत्रफळ सातवा क्रमांक आहे त्यामध्ये रशिया कॅनडा चीन युएसए त्याच्यानंतर ब्राझील ऑस्ट्रेलिया आणि शेवटी भारत आहे तर अशा पद्धतीने जगात भारतात भारताचा क्षेत्रफळ सातवा क्रमांक आहे आता भारत व महाराष्ट्राचा जर विस्तार आपण पाहिला तर पूर्व पश्चिम विस्तार जो आहे महाराष्ट्राचा आठशे किलोमीटर आहे दक्षिण उत्तर विस्तार पाहिला तर सातशे वीस किलोमीटर आहे भारताचा जवळपास दोन हजार नऊशे तेहतीस किलोमीटर हा पूर्व पश्चिम विस्तार आहे पूर्व पश्चिम म्हणजे तुमचा पूर्वेच्या बंगालच्या उपसागरापासून तर पश्चिमेच्या अरबी समुद्रापर्यंत जी टोकं आहेत शेवटची तिथपर्यंत आणि दक्षिण उत्तर म्हणजे हिमालयापासून तर अगदी कन्याकुमारी पर्यंत तीन हजार दोनशे चौदा किलोमीटर एवढा भारताचा विस्तार आहे महाराष्ट्राचा पूर्व पश्चिम विस्तार दक्षिण उत्तर विस्तारापेक्षा अधिक आहे एवढं डिटेल बघायची गरज नाही त्यानंतर सगळ्यात महत्वाचं आहे सागर किनारा हा सातशे वीस किलोमीटरचा लाभलेला आहे त्यामध्ये भारताचा जर विचार केला तर सहा हजार शंभर किलोमीटरचा सागरी किनारा लाभलेला आहे आता महाराष्ट्राचा राजकीय भूगोल वाचत कोणी महाराष्ट्राचं राजकीय भूगोल वाचत मी वाचते सर वाचा वाच <coughs> महाराष्ट्र राजकीय भूगोल महाराष्ट्र प्रशासकीय महाराष्ट्राचे पूर्वी चार प्रशासकीय विभाग होते आता सध्या सहा प्रशासकीय विभाग आहेत औरंगाबाद दोन नागपूर तीन पुणे चार अमरावती पाच नाशिक सहा कोकण महाराष्ट्राच्या प्रशासकीय विभागावर चढता व उतरता क्रम किंवा क्षेत्रफळात सर्वाधिक तालुके व सर्वाधिक जिल्हे सर्वाधिक अशा स्वरूपाचे स्वरूपाचे प्रश्न विचारतात त्याबद्दल थोडक्यात माहिती पाहू महाराष्ट्राचे प्रशासकीय विभाग सर्वाधिक कोणत्या तालुक, विभागात एक औरंगाबाद याच्यामध्ये जा जास्त डिटेल मध्ये जाऊ नका हे बघा सर्वाधिक तालुके कोणत्या विभागात आहेत सर्वाधिक जिल्हे ही पीडीएफ मी तुम्हाला शेअर करणार आहे पुढे जाऊया आपण हा आहे बाकी समान नावे असणारे तालुके हे महत्वाचं नाही आपल्याला तालुक्यांपेक्षा आहे ना सगळ्यात जास्त महत्वाचं जे आहे हा हे महत्वाचं आहे बघा हे वाचा मॅडम हा जिल्हा त्याला लागून असणाऱ्या जिल्ह्यांची सीमा अहमदनगरला आठ जिल्ह्यांची सीमा लागली लाभले लागलेली आहे नंदुरबार हा एकमेव असा जिल्हा आहे त्याला फक्त एकाच जिल्ह्याची सीमा लागलेली आहे धुळे धुळे जिल्ह्याची अं पुणे पुणे जिल्हा सीमा पाच पुणे सोलापूर अहमदनगर सातारा रायगड प्रत्येक पाच जिल्ह्यांची सीमा सोलापूर सातारा नगर आठ सीमा ठाणे नाशिक औरंगाबाद जालना बीड उस्मानाबाद सोलापूर पुणे जालना लातूर चार जिल्हे औरंगाबाद बुलढाणा परभणी बीड कॉम्बिन सी दोन हजार अठरा चंद्रपूर चंद्रपूरला नागपूर भंडारा गडचिरोली यवतमाळ वर्धा घड्याच्या काट्याच्या दिशेने पुणे सांस्कृतिक राजधानी औरंगाबाद पर्यटन राजधानी मुंबई भारताची आर्थिक राजधानी जिल्ह्यांची पुनर्रचना एक मे एकोणीशे एक्क्याऐंशी महाराष्ट्रातील महाराष्ट्र निर्मिती वेळेस सव्वीस जिल्हे होती आता छत्तीस आहेत ती कशी वाढत गेली ते पाहू रत्नागिरीतून महत्वाचं आहे महाराष्ट्राच्या निर्मितीच्या वेळेस जेव्हा महाराष्ट्राची निर्मिती झाली आ, एक मे एकोणी साठ ला तर सव्वीस जिल्हे होते त्या सव्वीस जिल्ह्यांचे आता छत्तीस रत्नागिरीतून सिंधुदुर्ग औरंगाबाद मधून जालना उस्मानाबाद लातूर चंद्रपूर गडचिरोली गृहमुंबई मुंबई उपनगर बरे बघा इथे बघा एक मे एकोणीशे एक्क्याऐंशी ला काय झालं की ए आर अंतुले तेव्हा मुख्यमंत्री होते त्यांच्या कार्यकाळामध्ये रत्नागिरीमधून सिंधुदुर्ग नावाचा जिल्हा तयार झाला आणि औरंगाबाद मधून जालना तयार झाला आता औरंगाबाद म्हणत नाही आपण छत्रपती संभाजीनगर असं म्हणत असतो त्यानंतर सोळा ऑगस्ट एकोणीसशे ब्याऐंशी सव्वीस ऑगस्ट एकोणीसशे ब्याऐंशी या दोन तारखांना उस्मानाबाद पासून लातूर तयार झालं आणि चंद्रपूरपासून गडचिरोली तयार झालं त्यावेळेस बाळासाहेब भोसले हे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते ओके okay, तर कधी सोळा ऑगस्ट एकोणीसशे ब्याऐंशी आणि सव्वीस ऑगस्ट एकोणीसशे ब्याऐंशी आता उस्मानाबादच पण माझ्यावरती नाव बदललंय काय नाव आहे धाराशील झालेलं आहे बरोबर लक्षात ठेवा ते चार ऑक्टोबर एकोणीसशे नव्वद ला काय झालंय की बृहन मुंबई जो जिल्हा होता त्याचं मुंबई उपनगर हा एक भाग तयार झाला म्हणजे दोन जिल्हे तयार झाले त्यावेळी शरद पवार हे मुख्यमंत्री होते अकोल्यामधून वाशिम तयार झालं धुळ्यामधून नंदुरबार झालं तर एक जुलै एकोणीसशे अठ्ठ्याण्णव ला झालेलं आहे त्यावेळेस मनोहर जोशी हे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते आणि त्याच्यानंतर माझ्या मते मनोहर जोशी वारले ना आता हा बरोबर बरोबर नंतर एक मे एकोणीशे नव्याण्णव परभणीमधून हिंगोली तयार झाला आणि भंडाऱ्यामधून गोंदिया तयार झाला नारायण राणे तेव्हा मुख्यमंत्री होते त्यानंतर ना पालघर नावाचा जिल्हा तयार झालेला आहे आताच आता याच्यामध्ये सगळ्यात महत्वाचं काय आहे की रचना कशी आहे महाराष्ट्राची तर याच्यामध्ये काय भाग आहेत बघा तीन भाग पडतात एक कोकण किनारपट्टीचा भाग पडतो एक पश्चिम घाट ज्याला सह्याद्री पर्वत किंवा पश्चिम घाट म्हणतो आणि दुसरा आहे महाराष्ट्र पठार दख्खनी पठार म्हणतात त्याला तर याच्यामध्ये कोकण किनारपट्टीला परशुरामाची भूमी म्हणतात कोकणाचा उत्तरेकडील भाग हा प्रश्न विचारला गेलाय बेसाल्ट पासून बनलेला आहे भारताचा विस्तार जर केला तर उत्तरेस भारतातील विस्तार जर पाहिला तर मथुरा नदी तर दक्षिणेस कर्नाटकातील गंगावनी गंगावली नदीपर्यंत कोकण आहे म्हणजे टोटल भारताचा जो विस्तार बघितला पण त्यातला जो भाग जो महाराष्ट्रात आहे त्याला आपण कोकण असं म्हणत असतो प्रकार रिया एकोणपन्नास बंदरे आहेत बाकी एवढं डिटेल बघायची गरज नाही इथे इथे जर विचार केला तर पश्चिम घाटाच्या संदर्भात तर महाराष्ट्राच्या क्षेत्रफळामध्ये पश्चिम घाटाचा बारा पॉईंट दोन टक्के एवढा वाटा आहे सोळाशे किलोमीटर एवढी लांबी आहे महाराष्ट्रात सातशे पन्नास किलोमीटर एवढी आहे विस्तार सातमाळा ते कन्याकुमारीपर्यंत पण तेवढा महत्वाचा नाही महाराष्ट्रात सातशे पन्नास किलोमीटर आहे महाराष्ट्रामध्ये सह्याद्रीची उंची उत्तरेकडे वाढत जाते दक्षिणेकडे कमी होत जाते अशा पद्धतीने पूर्णपणे सह्याद्रीचा विचार केलास सह्याद्रीची उंची उत्तरे कमी होत जाते तर दक्षिणेकडे वाढत जाते बाकी याच्यामध्ये दिलेले की आहे की वैतरणा आणि सावित्री नद्यांच्या उगमाजवळ सह्याद्री पर्वत हा कंकणाकृती झालेला आहे अशी ही एकंदरीत रचना याच्यामध्ये विचार जर आपण केला तर सह्याद्रीतील सर्वात उंच शिखर जे अनेमुडी त्याला अन्नमुडी पण म्हटलं जातं दोन हजार सहाशे पन्नास दोन हजार सहाशे पंच्याण्णव आणि महाराष्ट्रामध्ये जर सर्वात उंच शिखर विचारलं सह्याद्रीमधलं तर ते तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे कळसुबाई एक हजार सहाशे शेचाळीस मीटर एवढं आहे जवळजवळ सोळाशे शेचाळीस मीटर एवढं आहे त्याच्यानंतर तिसरा जो पार्ट आहे म्हणजे महाराष्ट्र हा तीन भागांचा आहे कोकण किनारपट्टी पश्चिम घाट आणि महाराष्ट्र पठार किंवा दख्खनी पठार म्हणतात पूर्व पश्चिम लांबी सातशे पन्नास दक्षिण उत्तर लांबी सातशे पन्नास किलोमीटर उंची मात्र चारशे पन्नास मीटर पश्चिमेकडे जस जसं पूर्वेकडे जावे तस तसा हजार मीटरला एक मीटर याप्रमाणे महाराष्ट्र पठाराची उंची कमी कमी होत जाते हा एक मुद्दा महत्वाची आहे महाराष्ट्राचा नव्वद टक्के भूभाग हा दख्खनच्या पठाराने वापलेला आहे ज्वालामुखी उद्रेकामुळे अ सत्तर दक्ष लक्ष वर्षापूर्वी त्यालाच भ्रहशमूलक उद्रेक देखील म्हणतात लावारसाचे संचयन होऊन एक पठार तयार झालेला आहे आणि मग याच्यातूनच शंभू महादेव डोंगरांच्या उंचवटीच्या भागात एक सासवडचं पठार आहे आणि सातमाळा अजिंठा डोंगरावरील सपाट प्रदेशात बुलढाणा पठार व मालेगाव पठार तयार झालेले आहेत तर या पद्धतीने हे महत्वाचं होतं आता पुढे जाऊया आपल्याला जे परीक्षेच्या दृष्टीने महत्वाचं आहे ते हा आता बघा ज्या पर्वतरांगा आहेत महाराष्ट्रामध्ये त्यांचा दक्षिणेकडे क्रम कसा आहे तर ज्यांचा सोशल सायन्स हा विषय आहे तर त्यांना पर्वतरांगांचा क्रम शंभर टक्के विचारला जातो ओके आपलं लेक्चर जे आहे ते साधारणपणे दहा वाजून पाच मिनिटांपर्यंत थोडा भूगोलाचा पार्ट होणार आहे त्यानंतर सायन्सचा पार्ट आपण घेणार आहोत पण ते दोघांसाठी महत्वाचं आहे लक्षात ठेवा पर्वतरांगांचा उत्तरेकडून दक्षिणेकडे जर क्रम आपण पाहिला तर पहिले अस्तंबा डोंगर अकरानी डोंगर गाळणा वेरुळ बाळेश्वर तुमसाई आणि सीतामाई नंतर इकडे जर आपण पाहिला तर इकडे सातपुडा अजिंठा सातमाळा हरिश्चंद्र बालाघाट आणि शंभू महादेव अशा पद्धतीने आहे पठारांचा जर क्रम पाहिला आता कोणत्या दिशेकडून कोणत्या दिशेकडे उत्तरेकडून दक्षिणेकडे तोरणमाळ पठार लागतं मालेगाव पठार नंतर बालाघाटचे पठार सासवडचे पठार औंधचे पठार खानापूर पठार आणि जतचे पठार आता याच्यामध्ये सातपुडा पर्वतरांग जी आहे याचा महाराष्ट्रात थोडासा भाग आहे बराणपूर नावाची जी खिंड आहे त्यामुळे सातपुड्याचे दोन भाग होतात तोरणमाळ पठार जे आहे ते नंदुरबारच्या पश्चिम भागात आहेत आणि जी खोरी वेगळी झाली नद्यांची तर ती नर्मदा आणि तापीची आहे सातपुडा पर्वताचा काही भाग अमरावती जिल्ह्याच्या उत्तर भागात आहे त्याला गाविलगड टेकड्या म्हणतात वैराट शिखर आहे आहे थंड हवेचं ठिकाण तुम्हाला माहिती आहे त्या ठिकाणी आहे अमरावतीमधलं सगळ्यात उंच शिखर वैराट आहे महाराष्ट्रातील सातपुडा पर्वतातील सर्वात उंच शिखर अस्तंभ असून सर्वात सातपुडा पर्वतातील भारतातलं धूपगड आहे त्याची ते तेराशे पन्नास मीटर आहे याची पंचवीस मीटरने कमी आहे महाराष्ट्रामध्ये जे सर्वात उंच शिखर आहे त्याची बाकी महाराष्ट्रातले डोंगर इथे दिलेले आहेत ही पी डी एफ तुम्हाला मी शेअर करणार आहे त्याच्यामध्ये गडचिरोलीमध्ये चिरोली भामरागड सुरजागड नागपूरमध्ये गरमसू गोंदियामध्ये दरकेसा धुळ्यामध्ये गाळणा डोंगर आहे मी जाऊन आलो आहे तिथे नांदेडमध्ये मुदखेड निर्मल चंद्रपूरमध्ये चांदूरगड आहे चिमूर आहे भंडारामध्ये गायखुरी सांगलीमध्ये दंडोबा अमरावतीमध्ये गाविलगड चिरोडी कोल्हापूरमध्ये चिकोडी दूधगंगा जालनामध्ये जांबुवंत जांबुवत सातारामध्ये म्हस्कोबा औंद बामनोली मडोशी नंदुरबारमध्ये तोरणमाळ आहे नाशिकमध्ये चांदवड आहे पुण्यामध्ये तसुबाईनी जळगावमध्ये हस्ती या पद्धतीने तो क्रम आहे महाराष्ट्रातील महत्वाची शिकरे बघा तर हे लक्षात कसं ठेवायचंय बघा कसा मी हसतो क म्हणजे कळसुबाई सा म्हणजे साल्य म म्हणजे महाबळेश्वर हसतो हरिश्चंद्रगड नंतर हरिश्चंद्रगड ह स स सप्तर शृंगी आणि तो म्हणजे तोरणा तर हे सहा नाव तुम्ही लक्षात ठेवू शकतात कसा मी हसतो हा तर ते कुठे कुठे आहेत बघा तर त्याच्यामध्ये कळसुबाई जे आहे सोळाशे शेहेचाळीस मीटर आहे महाराष्ट्रातील सर्वोच्च शिखर अहमदनगर मध्ये आहे ते, ते, कुट -कुट ते, आए, आए, ते, ते नंतर सालेरमध्ये पंधराशे सदुसष्ट सटाव तालुक्यामध्ये आहे ते नाशिकमध्ये आहे महाबळेश्वर चौदाशे अडतीस मीटर आहे सातारा हरिश्चंद्रगड नगरमध्ये गेलय चौदाशे चोवीस सप्तरशृंगीगड सगळ्यांना माहिती आहे चौदाशे सोळा मीटर आहे नाशिकमध्येच आहे तोरणा चौदाशे चार पुण्यामध्ये गेलोय अस्तंबा आता आपण पाहिलं तेराशे पंचवीस नंदुरबार त्र्यंबकेश्वर जे आहे ते तेराशे चार मीटर आहे नाशिक तवला आहे नाशिकमध्येच आहे तवला सुद्धा वैराट अमरावतीमध्ये आहे चिखलदरा अमरावतीमध्ये आहे आणि हनुमान नावाचं जे शिखर आहे ते धुळ्यामध्ये आहे तर अशा पद्धतीने सातपुड्यातील सर्वात उंच महाराष्ट्रातील शिखर जे आहे ते नंदुरबारमध्ये अस्तंभ आहे अमरावतीतलं सर्वोच्च शिखर वैराट आहे परंतु महाराष्ट्रामधले सर्वोच्च शिखर एकच आहे ते म्हणजे कळसुबाई काही शिखरे आहेत त्यांचे ठिकाण कर्नाळा पनवेलमध्ये आहे तुंगी जे आहे मांगी तुंगी आम्ही त्याला म्हणतो नाशिकमध्ये आहे नवरा नावाचं शिखर आहे गतपुरीमध्ये आहे आणि लिंगाना नावाचं शिखर जे ते रायगडमध्ये आहे आता हे घाटांवर फार प्रश्न येतात बरं का महाराष्ट्रातल्या घाटांवर सगळ्या स्पर्धा परीक्षांमध्ये येतात टीईटी मध्ये सुद्धा येतो कोणत्या दोन जिल्ह्यांमध्ये किंवा को, कोणत्या दोन शहरांमध्ये कोणता घाट आहे तर महाराष्ट्रातल्या घाटाचा विचार जर केला तर पहिला सगळ्यात महत्वाचा घाट आहे थळघाट ज्याला कसारा घाट म्हणतात तो मुंबई ते नाशिकच्या दरम्यान आहे तुम्ही सगळेजण तिथून जात असतात जे मुंबईला जात असतात तो कसारा घाट असतो माळशेज नावाचा घाट आहे तो मुंबई कल्याण आणि ओतूरच्या दरम्यान आहे बोरघाट जो आहे तो पुणे मुंबई म्हणजे कोकण आणि देशांना जोडतो कुंभारली घाट हा कराड आणि चिपळूणच्या दरम्यान आहे आंबा घाट कोल्हापूर रत्नागिरीमध्ये आहे होंडा घाट कोल्हापूर आणि गोव्याला जाताना पणजीच्या मध्ये आहे आंबोली घाट सावंतवाडी आणि बेळ बेळगावमध्ये आहे आता हे लक्षात कसं ठेवायचं उत्तरेकडून दक्षिणेकडे थळमाळावर बोर झाल्यास कुंभ हा आंबा फोडीतो आंबोलीत आता थळमाळावर बोर झाल्यास थळ म्हणजे थळघाट माळावर म्हणजे माळशेज घाट बोरघाट कुंभ हा आंबा म्हणजे कुंभरली घाट आंबा घाट फोंडा घाट आणि आंबोलीघाट छान वाक्य आहे बघा वा इथे थळमाळावर बोर हे जे सांगतो ना शंभर टक्के तर काही प्रश्न घाटांचे थळमाळावर बोर झाल्यास कुंभा हा आंबा होडीतो आंबोलीत अशा पद्धतीने लक्षात ठेवायचं आहे नंतर आंबा घाट जो आहे तो कोल्हापूर रत्नागिरीमध्ये आहे तर कोल्हापूरची आंबादेवी लक्षात ठेवा आंबाघाट दिवा घाट जो आहे इतर जो महत्वाचा घाट आहे तो पुणे बारामती बारामतीची लोक महाराष्ट्रात उजेड दिव्याने पाडली ते काही लक्षात ठेवू नका दिवा घाट लक्षात ठेवा पुणे दिवा घाट तसा फेमस आहे आपली जे वारकरी जातात ना तर दिव्या घाटातून जात असतात खंबाटकी घाट जे आहे ते पुणे आणि साताऱ्यामध्ये आहे हनुमंते घाट हा कोल्हापूर आणि कुडाळमध्ये आहे हनुमंते घाट आणि कुंडी घाट जो आहे तो देवरुख आणि कोल्हापूर मार्गामध्ये आहे आता काही लेणी आहेत या महत्वाच्या लेण्या ज्या आहेत तर कोणकोणत्या लेण्या आहेत बघा युनेस्कोने जाहीर केल्या वर्ल्ड हेरिटेज साईटमध्ये पाच लेण्यांचा समावेश होतो एक अजिंठा लेणी आहे तुम्हाला सगळ्यांना माहिती वेरूळ वेरुळ लेणी आहे फं, ले, एलिफंट एलिफंटा लेलियंटा लेणी आहे नंतर सी एस टी मुंबई यांचं वर्ल्ड हेरिटेज साईटमध्ये समावेश केला गेला आहे पश्चिम घाट सह्याद्री पर्वताचाही समावेश केला गेला आहे एलिफंटा लेणीमध्ये घारापुरी घाट आहे बाकी इतर लेण्या दिलेल्या ले आहेत नाशिकमध्ये मला माहिती आहे चांगलं पांडव लेणी चांबार लेणी मांगेतुंगी आहे मुंबईमध्ये एलिफिं एलिफंटा किंवा घारापुरी म्हणतात चंद्रपूरमध्ये भांडक आहे बीडमध्ये पारगाव लातूरमध्ये खरोसा औरंगाबादमध्ये अजिंठा वेरूळ आणि खोळा लेणी फार फेमस आहे मुंबई उपनगरमध्ये जोगेश्वरी लेणी कान्हेरी आहे नागपूरमध्ये पुल्लर लेणी आहे या पद्धतीने लक्षात ठेवायचे इतर लेण्या दिल्या आहेत त्या तुम्ही वाचून घ्यायच्या आहेत त्यानंतर जनगणनाचा जर आपण विचार केला तर इथे दोन हजार एक चे आकडे आहेत ओके तर ते आकडे आपण नंतर बघूया त्यानंतर अजून काही महत्वाचे मुद्दे आहेत का ते बघूया हा हा एक प्रश्न फार महत्वाचा आहे कोणत्या जिल्ह्यामध्ये कोणती अनुसूचित जमाती राहते सेड्युल्ड ट्राईब ज्याला आपण म्हणतो एस टी कॅटेगरीचे लोक तर एस मध्ये तर साधारण ठाण्यामध्ये जर विचार केलं तर कातकरी कोकणी वारली आणि ठाकर यातलं वारली पेंटिंग सगळ्यांना माहितीये तर ते वारली चित्रकलेचे खरेदर सांस्कृतिक वारसा ज्यांनी जोपासला अशी अनुसूचित जमातीचे लोक ठाण्यामध्ये राहतात नाशिकमध्ये कातकरी राहतात भिल राहतात ठाकर राहतात यवतमाळमध्ये परधान आहे पारधी आहे त्यानंतर गौंड आहे आंध आहेत वर्ध्यामध्ये गौंड परधान आहेत चंद्रपूरमध्ये गोंड हलवा आहेत कोलाम आहेत भंडारा गोंदिया गडचिरोली नागपूर गोंड हलबा आहे नंदुरबारमध्ये भिल्ल आहेत तर अमरावतीमध्ये कोरकू आहेत हा एक प्रश्न महत्वाचा आहे आता थोडा आपण विज्ञानाचा भाग बघूया कोण वाचन करते वाचतय कोणी कार्य ऊर्जा आणि शक्ती कार्य मीन्स वर्क कार्य म्हणजे बल व विस्थापन यांचा गुणाकार होय सूत्र डब्ल्यू बरोबर एफ इंटू एक्स एस कार्य ही अधिश राशी आहे कारण कार्य याला दिशाची आवश्यकता नाही म्हणून ती अधिश राशी आहे फक्त परिणाम आवश्यक कार्याचे एस आय पद्धतीतील एकक एन मायनस एम इक्वल्स टू जूल आहे एन मीन्स बलाचे एकक आणि एम म्हणजे विस्थापनाचे एक जूल मीन्स कार्याचे एकक कार्याचे सीजीएस पद्धतीतील एकक डाईन मायनस सेंटीमीटर इक्वल्स टू अर्ग आहे कार्य हे लहान ऋण व शून्य असू शकते एक न्यूटन म्हणजे दहा टेन इज टू फाईव्ह डाय एक जुल एक जुल म्हणजे टेन रेस टू सेव्हन अर्ग बलामुळे घडणारे कार्य नंबर एक जेव्हा बलाची व विस्थापनाची दिशा सारखीच असते तेव्हा त्या बलाने केलेले कार्य धन कार्य असते उदाहरण एखादे वाहन बंद पडल्यानंतर त्याला ढकलत ढकलत mm. नेणे नंबर दोन जेव्हा दिशा विरुद्ध असते तेव्हा कार्य ऋण असते उदाहरण चेंडू अडवणे नंबर तीन जेव्हा बल व विस्थापन एकमेकांना लंब रूप असतात तेव्हा बलाने केलेले कार्य शून्य असते उदाहरण पृथ्वीची एखाद्या पदार्थात असलेली कार्य करण्याची क्षमता म्हणजे त्या पदार्थाची ऊर्जा होय नेक्स्ट ऊर्जा व कार्य यांचे एकक सारखेच आहे कारण ऊर्जा ही कार्य करण्याच्या क्षमतेवर अवलंबून आहे म्हणून दोन्हीचे एकक सारखेच आहे एस्या पद्धतीतील झुर सिजस पद्धतीतील अर्घ ऊर्जा अक्षयतेचा नियम ऊर्जा निर्माण करता येत नाही आणि नष्टही करता येत नाही व तिच्या एका प्रकारातून दुसऱ्या प्रकारात रूपांतर करता येते तथापि विश्वातील एकूण ऊर्जा सदैव अक्षय्य राहते ऊर्जेचे रूपांतर रूपांतरण ट्रान्सफॉर्मे ट्रान्सफॉर्मेशन ऑफ एनर्जी विजेच्या पंख्यात विद्युत ऊर्जेचे रूपांतर यांत्रिक ऊर्जेत होते नेक्स्ट ऊर्जेत होते दायनाम मोटरमध्ये यांत्रिक ऊर्जेचे रूपांतर विद्युत ऊर्जेमध्ये होते नेक्स्ट सोलार मध्ये प्रकाश ऊर्जेचे रूपांतर विद्युत ऊर्जेमध्ये होते नेक्स्ट स्फोटकामधील रासायनिक ऊर्जेचे रूपांतर स्फोट झाल्यानंतर उष्णता प्रकाश गतीज ध्वनी ऊर्जेमध्ये होते अन्नपचन रासायनिक ऊर्जेचे रूपांतर उष्णता ऊर्जेमध्ये होते उंचावर साठवलेल्या पाण्यात स्थिती ऊर्जा असते ते पाईप पाईपाद्वारे खाली आणल्यानंतर त्यात गतीज ऊर्जा निर्माण होते यामुळे जनित्रे फिरवली जातात आणि त्यामुळे विद्युत ऊर्जा निर्माण होते शेगडी विद्युत ऊर्जेचे रूपांतर उष्णता ऊर्जेत होते मानवी शरीर रासायनिक ऊर्जेचे रूपांतर जैविक ऊर्जेत करते प्रकाश संश्लेषण क्रियेत सौर ऊर्जेचे रूपांतर रासायनिक ऊर्जेत करतात टेलिफोन रिसिव्हर मध्ये विद्युत ऊर्जेचे रूपांतर ध्वनी ऊर्जेत होते ट्यूबलाइट विद्युत ऊर्जेचे रूपांतर प्रकाश ऊर्जेत होते मायक्रोफोन या उपकरणात ध्वनी ऊर्जेचे रूपांतर विद्युत ऊर्जेत होते मध्ये विद्युत ऊर्जेचे रूपांतर ध्वनी ऊर्जेत होते निसर्गात ऊर्जेचे अनेक प्रकार आढळतात उदाहरण उष्णता प्रकाश वारा विद्युत सौर ऊर्जा रासायनिक ध्वनी यांत्रिक ऊर्जा त्यापैकी आपण यांत्रिक ऊर्जेचे दोन प्रकार पाहू गतिज ऊर्जा कॅनेटिक एनर्जी स्थितीज ऊर्जा पोटेन्शियल एनर्जी गती ऊर्जेची व्याख्या पदार्थाच्या गतिमान अवस्थेमुळे पदार्थास प्राप्त होणाऱ्या ऊर्जेस गतीज ऊर्जा म्हणतात स्थितीज ऊर्जेची व्याख्या पदार्थाच्या विशिष्ट स्थितीमुळे किंवा आकारामुळे किंवा संरूपणामुळे त्यात जी ऊर्जा असते तिला स्थितीज ऊर्जा म्हणतात उदाहरण ऊर्जेची उदाहरण बंदुकीतून सुटलेली गोळी धनुष्य बाणातून सुटलेला बाण टेकडीवरून उताराच्या दिशेने येणारा दगड क्रिकेटच्या खेळाडूची गोलंदाजी पंखा बंद केल्यास थोडा वेळ फिरत राहतो स्थितीज ऊर्जेचे उदाहरण दाबलेले स्प्रिंग खेळण्यातल्या मोटारीची किल्ली ताणलेला धनुष्य बाण घड्याळातील गुंडाळलेली स्प्रिंग विहिरीतील पाणी आणि तळ्यातील पाणी समीकरण के ई इक्वल्स टू वन बाय टू एम व्ही स्क्वेअर नंबर टू व्ही इक्वल्स टू वेग एम इक्वल्स टू वस्तुमान म्हणजे जर वेग दुप्पट झाला तर के ई चौपट होते स्थितीत ऊर्जेचे समीकरण पी इक्वल्स टू एम जी एच एच मीन्स हाईट एम मीन्स मास जी म्हणजे गुरुत्व बल कोणतीही वस्तू उंचीवर असताना तिच्या स्थितीत ऊर्जा असते ना ती वस्तू खाली पडत असताना तिच्यातील स्थितीत ऊर्जेचे गतिज ऊर्जेत रूपांतर होते वॉटर गॅस कार्बन मोनॉक्साइड प्लस हायड्रोजन प्रोड्युसर गॅस नायट्रोजन प्लस कार्बन मोनॉक्साइड नॅचरल गॅस मिथेन मुख्य घटक इथेन प्रोपेन ब्रुटेन सॉरी बुटेन अल्प प्रमाणात पेट्रोलियम गॅस ब्युटेन प्रोपेन ब्युटेन इक्वल्स टू प्रोपेन फॉसिल फ्युएल भारतात विद्युत ऊर्जा निर्मितीसाठी खालील स्त्रोत्र वापरले जातात ऊर्जा स्त्रोत आणि त्यांचे प्रमाण कोळसा साठ पर्सेंट नूतनीकरण पवन सौर पंधरा पॉईंट सात पर्सेंट जलविद्युत चौदा पर्सेंट नैसर्गिक वायू आठ पर्सेंट ऊर्जा दोन पर्सेंट आणि पेट्रोलियम शून्य पॉईंट तीन पर्सेंट अनु ऊर्जा केंद्रकीय हायड्रोजन बॉम्ब केंद्रपासून सुमारे सेव्हन इंटू टेन इन्स्ट सेवन सेव्हनटीन के डब्ल्यू एवढी ऊर्जा मिळते आपणास वर्षभरात पृथ्वीवर जेवढी ऊर्जा लागते ती तर सूर्य चाळीस मिनिट मध्ये दे, देतो शक्ती मीन्स पॉवर शक्ती ही अधिश राशी आहे कार्य करण्याच्या दरात शक्ती असे म्हणतात शक्तीच कार्य अपॉन कार, अपॉन टाइम एकक -एक वॅट आहे एक वॅट म्हणजे एक जून एक किलो वॅट म्हणजे हजार वॅट औद्योगिक क्षेत्रामध्ये क्षेत्रामध्ये शक्ती मोजण्यासाठी अश्वशक्ती या एककाचा वापर करतात एक, वाप करता। एक अश्वशक्ती म्हणजे सेव्हन फोर्टी सिक्स वॅट एक वॅट म्हणजे टेन बाय सेव्हन अर्ग व्यावहारिक उपयोगासाठी शक्तीचे एक किलो वॅट किंवा तास याला एक युनिट म्हणतात घरगुती औद्योगिक व्यावहारिक उपयोगासाठी वापरतात के डब्ल्यू एच इक्वल टू थ्री पॉइंट सिक्स इंटू टेन बाय सिक्स जुए वीज विलातील एका युनिटचे के डब्ल्यू एच ऊर्जा मूल्य बरोबर थ्री पॉइंट सिक्स इंटू टेन 10 रे टू 6 ज्यूल्स होई सीजीएस पद्धतीतील शक्तीची एकक बरोबर अर्ग बाय सेकंड थँक यू मॅडम थँक यू सर बघा आता याच्यामध्ये सगळ्यात महत्वाचं काय आहे कार्य ऊर्जा आणि शक्ती तिन्ही महत्वाच्या गोष्टी वर्क एनर्जी अँड पॉवर तर साधारणपणे फोर्स म्हणजे बल एस ला एस अर्थ विस्थापन ज्याला डिस्प्लेसमेंट असं म्हटलं जातं आणि डब्ल्यू म्हणजे वर्क वर्क म्हणजे कार्य आता कार्य होतं म्हणजे नेमकं काय होतं तर बल आणि विस्थापन यांचा गुणाकार तर त्याला आपण बेसिकली कार्य असं म्हणत असतो तर कार्य होत म्हणजे काय होतं आता उदाहरणार्थ माझ्याकडे एक ग्लास आहे समजा बरोबर आहे की नाही आणि त्या ग्लासला मी बल लावलं आणि बल लावल्यानंतर आता समजा असा एक ग्लास आहे माझ्याकडे बल आणि विस्थापन यांचा गुणाकार म्हणजे काय हा ग्लास इथे उभा आहे बरोबर मग आता काय केलं मी त्याच त्याला इकडून इकडे नेलं म्हणजे काय केलं मी त्याला फोर्स लावला बल लावला आणि बल लावल्यामुळे त्याचं काय झालं विस्थापन झालं मग बल आणि विस्थापन यांचा गुणाकार म्हणजे वर्क इज इक्वल टू फोर्स इनटू डिस्प्लेसमेंट असं आपण म्हणत असतो आता कार्य जे होतं ते बल आणि विस्थापन यांचा गुणाकार असतो डब्ल्यू इज इक्वल टू एफ एस कार्य ही अधिश राशी आहे आता दोन प्रकारच्या राधी राशी असतात एक अधिश राशी आणि एक सदिश राशी आता अधिश राशी म्हणजे काय जिला दिशेची गरज नाही आणि सदिश राशी म्हणजे जिला दिशेची आणि परिमाण म्हणजे युनिटची गरज आहे आणि आधीश म्हणजे फक्त परिमाणाची गरज आहे दिशेची गरज नाही म्हणून कार्य ही अधिश राशी आहे कार्याला दिशेची आवश्यकता नाही म्हणून अधिश राशी परिमाण मात्र आवश्यक आहे परिणाम नाही परिमाण ज्याला युनिट असं म्हणतो तर आता ह्या विज्ञानाच्या बाबतीत जर विचार केला तर वेगळ्या प्रकारच्या मेजरमेंट सिस्टीम आहे त्याच्यामध्ये एस आय पद्धत आहे ज्याला सिस्टीम इंटरनॅशनल असं म्हटलं जातं त्यामध्ये दुसरी आहे एम के एस एक आहे सी जी एस तर बेसिकली एसआयमध्येच आपण एम के एस घेत असतो आता यन म्हणजे काय यन म्हणजे न्यूटन म्हणजे बलाचं फोर्सचं जे युनिट आहे ते न्यूटन आहे आणि विस्थापनाचं एकक मीटर आहे मग ज्या वेळेस न्यूटन मीटर त्यालाच आपण जूल असं म्हणत असतो तर जूल हे कार्याचं एकक का आहे बरोबर आहे की नाही तर मग न्यूटन इन्टू मीटर इज इक्वल टू जूल ते सीजीएस पद्धतीमध्ये डाईन पर सेंटीमीटर म्हणजे डाईन सेंटीमीटर त्यालाच अर्ग हा शब्द आहे म्हणून एसआय पद्धतीत किंवा एम के एस पद्धतीत जर तुम्हाला कार्याचं एकक एक विचारलं तर जूल आहे आणि सीजीएस पद्धतीमध्ये विचारलं तर ते कार्याचं एक अर्घ आहे अर्ग या पद्धतीने लक्षात ठेवायचं आहे कार्य हे धन ऋण किंवा शून्य असू शकतं कार्य धन असू शकतं कार्य ऋण असू शकतं किंवा कार्य शून्य असू शकतो एक न्यूटन बरोबर किती तर टेन रेस टू फाईव्ह डाईन एक न्यूटन बरोबर दहाचा पाच वाघात डाईन असतो एक जूल बरोबर दहाचा सात वाघात अर्ग असतो आता बलामुळे कार्य घडते म्हणजे काय तर जेव्हा बलाची आणि विस्थापनाची दिशा सारखी असते तेव्हा बलाने केलेले कार्य धन असते एखादे वाहन बंद पडल्यावर त्याला ढकलत नेणे ने। म्हणजे हे धनकार्य झालं जेव्हा दिशाविरुद्ध असते तेव्हा ऋणकार्य चेंडू अडवणे जे चेंडू इकडून येतोय मी तो अडवतोय म्हणजे दोन्ही साईडने फोर्स आपलाय होतोय ते जे कार्य होतं ते ऋण कार्य आणि जेव्हा बल आणि विस्थापन एकमेकांना लंब रूप असतात म्हणजे परपॅन्डिक्युलर असतात तेव्हा बलाने केलेले कार्य शून्य असतं जे पृथ्वीचे सूर्याभोवती फिरणं पृथ्वी सूर्याभोवती फिरते पण जर ते लंबरूप असेल तर ते केलेलं कार्य मात्र शून्य असतं आपण मगाशी पाहिलं कार्य तीन प्रकारचे आहेत धनकार्य ऋणकार्य आणि शून्य कार्य उदाहरण लक्षात ठेवा उदाहरणांवर प्रश्न विचारतात एखादं वाहन बंद पडल्यानंतर त्याला ढकलत नाही ना कुठलं कार्य आहे धनकार्य ऋणकार्य शून्य कार्य यापैकी नाही त्याचं उत्तर जे आहे तर ते आहे धनकार्य या पद्धतीने ऊर्जा म्हणजे काय कॅपॅसिटी टू डू वर्क कार्य करण्याच्या क्षमतेलाच आपण काय म्हणत असतो कार्य करण्याच्या क्षमतेला आपण ऊर्जा असं म्हणत असतो तर याच्यामध्ये आपण जर विचार केला तर ऊर्जा आणि कार्य यांचे एकक सारखे आहेत कारण शेवटी ऊर्जा ही कार्य करण्याच्या क्षमतेवर अवलंबून आहे म्हणून दोन्हींचे एकक सारखे आहेत कार्य आणि ऊर्जेचे एकक सारखे काय तर का ऊर्जा ही कार्य करण्याच्या क्षमतेवर काय आहे अवलंबून आहे त्यानंतर पुढे जर पाहिलं तर एसआय पद्धतीमध्ये जी कार्याची एकक आहे तीच ऊर्जेची आहेत जूल आणि ऑर्ग आता ऊर्जा अक्षयतेचा नियम काय आहे तर ऊर्जा अक्षयतेचा नियम असं सांगतो की आ, एनर्जी कॅन नॉट बी प्रोड्यूस ऑर कॅन नॉट बी डिस्ट्रॉय इट कॅन बी ट्रान्सफर टू वन फॉर्म ऑफ द एनर्जी इन टू द अनदर फॉर्म ऑफ एनर्जी ऊर्जा निर्माण करता येत नाही ऊर्जा नष्ट करता येत नाही तर ऊर्जेचे एका प्रकारातून दुसऱ्या प्रकारामध्ये रूपांतर करता येते मात्र विश्वातील एकूण ऊर्जा जी आहे, है। है, आहे। ती सदैव अक्षय आहे अक्षय म्हणजे काय तर न संपणारी आहे म्हणून ऊर्जा निर्माण पण करता येत नाही नष्टही करता येत नाही ती मात्र एका प्रकारातून दुसऱ्या प्रकारात रूपांतरित होते ती कशी रूपांतरित होते तर त्याची काही उदाहरणं आहेत कोणत्या ऊर्जेचं कोणता आता पंखा लावला तर इलेक्ट्रिसिटीचं रूपांतर मेकॅनिकल मध्ये यांत्रिक ऊर्जेमध्ये होतं जनरेटर लावलं तर यांत्रिक ऊर्जा विद्युत ऊर्जेत जाते थर्मोकॉल थर्मोकॉपॉलमध्ये ज्याला म्हणतात त्यात उष्णता ऊर्जेचं रूपांतर कशामध्ये होतं ध्वनी ऊर्जेमध्ये होतं डायनॉमो मोटर जी असते त्याच्यामध्ये यांत्रिक ऊर्जेचं रूपांतर विद्युत ऊर्जे सोलर बॅटरीमध्ये जो सूर्याचा प्रकाश पडतो त्याचं रूपांतर इलेक्ट्रिसिटीमध्ये होतं नंतर स्फोटकामधील आता एखादा स्फोट आहे स्फोट झाला तर स्फोट झाल्यानंतर किंवा फटाके फोडले आपण तर फटाके फोडल्यानंतर काय होतं उष्णता प्रकाश गतीश ऊर्जा ध्वनी ऊर्जा सगळं तयार होतं आपलं जे अन्नपचन होतं याच्यामध्ये काय होतं की जी रासायनिक ऊर्जा असते आता आपण जे खातो त्यातून आपल्याला मग कर्बोदके मग ते ग्लुकोज मिळतं बऱ्याच बऱ्याच गोष्टी आहेत मग त्यामध्ये ती जी रासायनिक ऊर्जा मिळते तिचं रूपांतर आपण हिट एनर्जीमध्ये करत असतो आता उंचावर सुद्धा साठवलेलं पाणी आहे त्याच्यामध्ये पोटेन्शियल एनर्जी असते आता पोटेन्शियल एनर्जी आणि कायनेटिक एनर्जी पोटेन्शियल एनर्जी म्हणजे तर त्या धरणातलं पाणी जेव्हा खाली येतं तर पोटेन्शियल एनर्जीचं रूपांतर कायनेटिक एनर्जीमध्ये होतं याच्यामध्ये एखादा बावलं आहे त्या बावल्यानं तुम्ही चावी दिली तर चावी दिल्यानंतर काय झालं त्याच्यामध्ये पोटेन्शियल एनर्जी तयार होली चावी सोडली की ते बावलं चालायला लागतं त्याचं रूपांतर कायनेटिक एनर्जीमध्ये होत असत ताणलेला धनुष्य सोडलेला बाण हे सगळं तुम्हाला माहिती शेगडीमध्ये मग विद्युतचं उष्णता मानवी शरीराचं काय होतं तर मानवी शरीर रासायनिक ऊर्जेचं रूपांतर जैविक एनर्जी मध्ये आपलं होत प्रकाश संश्लेषणामध्ये सौर ऊर्जेचं रूपांतर रासायनिक ऊर्जे टेलिफोन मध्ये विद्युत ऊर्जा रूप विद्युत ऊर्जेचे ध्वनी ऊर्जेत मध्ये विद्युत ऊर्जेचे प्रकाश ऊर्जेत मायक्रोफोन मध्ये ध्वनी ऊर्जेचे विद्युत ऊर्जेत लाऊड स्पीकर मध्ये विद्युत ऊर्जेचे रूपांतर ध्वनी ऊर्जेत होते निसर्गात ऊर्जेचे अनेक प्रकार आढळतात उष्णता प्रकाश वारा विद्युत सौर ऊर्जा तर याच्यामध्ये यांत्रिक ऊर्जा दोन प्रकारची आहे ज्याचं दोन प्रकारे मेकॅनिझम आहे कायनेटिक एनर्जी मध्ये एक पोटेन्शियल एनर्जी आता एखादी विशिष्ट स्थिती आता समजा बाहुल्याचं उदाहरण दिलं तर त्या किल्ली देतो असतो किंवा ते जुन्या काही घड्याळ होते त्या घड्याळांना चावी दिली जायची ती एक विशिष्ट रचना असते त्या विशिष्ट रचनेमुळे ती पोटेन्शियल एनर्जी तयार होते मग दाबलेली स्प्रिंग खेळण्यात मोटारीची किल्ली ताणलेला धनुष्य घड्याळातील गुंडाळलेले स्प्रिंग विहिरीतलं पाणी तळ्यातलं पाणी धरणातलं पाणी पोटेन्शियल एनर्जी इज इक्वल टू एम जी एच एम फॉर मास जी फॉर ग्रॅव्हिटी एच फॉर हाईट म्हणजे काय तर वस्तुमान गुणिले गुरुत्वबल गुणिले उंची बरोबर पोटेन्शियल एनर्जी येते त्या उलट जे आहे ती म्हणजे गतीज ऊर्जा ज्याला कायनेटिक एनर्जी म्हणतात पदार्थांच्या गतिमानावस्थेमुळे पदार्थच प्राप्त होणाऱ्या ऊर्जेला गती ऊर्जा म्हणतात यामध्ये बंदुकीतून सुटलेली गोळी धनुष्यातून सुटलेला बाण टेकडीहून उताराच्या दिशेने येणारा दगड क्रिकेटच्या खेळाडूची गोलंदाजी पंखा बंद केल्यास थोडा वेळ फिरत राहतो ऑल द एक्झाम्पल्स ऑफ कायनेटिक एनर्जी कायनेटिक एनर्जीव टू हाफ एमयू स्क्वेअर एक छेद दोन गुणिले यम गुणिले व्हीचा वर्ग यम स्टॅण्ड फॉर मास मास म्हणजे वस्तुमान व्ही स्टॅण्ड फॉर व्हिलॉसिटी व्हिलॉसिटी म्हणजे वेगळं मग ऊर्जा बरोबर एक छेद दोन गुणिले मा चा वर्ग व्ही म्हणजे वेग वेग म्हणजे वस्तुमान जर दुप्पट झाला तर कायनेटिक एनर्जी चौपट होते हे मात्र लक्षात ठेवायचं आहे कोणती वस्तू उंचीवरून पडली तर ती स्थितीज ऊर्जा असते तिच्यामध्ये खाली येताना तिचे रूपांतर गतीज ऊर्जेमध्ये होते त्यानंतर पुढे एक महत्वाचं आहे काही महत्वाचे गॅसेस आहेत त्यांची इथे माहिती आपल्याला दिलेली आहे तर ते गॅसेस कोणकोणते आहेत ते आपण बघूया तर याच्यामध्ये सगळ्यात महत्वाचा जो भाग आहे तो म्हणजे वॉटर गॅस हा प्रश्न विचारला जातो वॉटर गॅस कसा तयार होतो तर कार्बन मोनॉक्साइड प्लस हायड्रोजन प्रोड्युसर गॅस कसा तयार होतो नायट्रोजन प्लस कार्बन मोनॉक्साइड टू एज वन एवढं त्यांचं प्रमाण असतं नॅचरल गॅस कसा तयार होतो मिथेन याच्यामध्ये इथेन प्रोपेन ब्युटेन अल्प प्रमाणात पेट्रोलियम गॅस ब्युटेन प्रोपेन फॉसिल फ्युएल जे असतं ते कोळसा आणि बायोगॅस जे असतं ते एनोरोबिक डिग्रेडेशन सेव्हन्टी फाय पर्सेंट मिथेन तर अशा पद्धतीने वेगवेगळे गॅसचे आहेत कोणता गॅस कशा पद्धतीने तयार होतो भारतामध्ये जर विचार केला तर विद्युत ऊर्जा निर्मितीसाठी कुठले सोर्स तर भारतामध्ये सगळ्यात जास्त कोळसा वापरला जातो त्याच्यामधून सात टक्के ऊर्जा निर्मिती होते पवन ऊर्जा सौर ऊर्जा सागरी लाटांची ऊर्जा हे जे नवीन तयार झालेले आहेत ज्याला नवीकरणीय ऊर्जा स्रोत आपण म्हणत असतो त्याच्यामध्ये फिफ्टीन पॉइंट सेवन पर्सेंट ऊर्जा स्रोत आपण तिथून वापरतो नंतर जलविद्युत जे आहे तिथून चौदा टक्के नॅचरल गॅसेस मधून आठ टक्के अणुऊर्जा आपण सध्या कमी वापरतो दोन टक्के आहे आणि पेट्रोलियम मधून पॉइंट थ्री पर्सेंट तर अशा पद्धतीने भारतात कोळसा जास्त वापरला जातो भारतामध्ये अणुऊर्जा केंद्रकीय सूर्यात आणि हायड्रोजन बॉम्ब मध्ये केंद्रकीय संमेलन असतं तर अणुऊर्जेमध्ये केंद्रकीय विखंडन होत असत सूर्यापासून पृथ्वीला दरवर्षी सात चा दहाचा सतरावा घात किलोवॅट एवढी ऊर्जा मिळते आपण वर्षभरामध्ये जेवढी ऊर्जा लागते ती सूर्य चाळीस मिनिटामध्ये देतो बघा हे वाक्य महत्वाचं आहे की तुम्हाला वर्षभरात जेवढी ऊर्जा लागते सूर्य हा चाळीस मिनिटात तेवढी ऊर्जा देत असतो खूप ग्रेट त्यानंतर पुढे आहे पॉवर पॉवर म्हणजे शक्ती शक्ती या राशी आहे कार्य करण्याचा दर कसा आहे म्हणजे रेट ऑफ द वर्क कार्य करण्याचा दर कसा आहे त्याला शक्ती म्हणतात शक्ती बरोबर पी इज इक्वल टू पॉवर इज इक्वल टू डब्ल्यू अपॉन टी वर्क अपॉन टाइम शक्ती बरोबर कार्य भागिले काल शक्तीचं एक वॅट आहे एक वॅट म्हणजे वन जूल पर सेकेंड एक किलो वॅट म्हणजे एक हजार वॅट होतात हे लक्षात ठेवा औद्योगिक क्षेत्रामध्ये शक्ती मोजण्यासाठी अश्वशक्ती हॉर्स पॉवर वापरलं जातं हे एकक वापरतात एक हॉर्स पॉवर बरोबर किती वॅट हा प्रश्न खूप एक्झाम मध्ये विचारला गेला तर लक्षात ठेवायचं आहे वन हॉर्स पॉवर इज इक्वल टू सातशे शेहेचाळीस वॅट सेवन फोर सिक्स वॅट आणि वन वॅट बरोबर काय तर टेन टू सेवन अर्ग म्हणजे दहाचा सातवा घात घेतला म्हणजे दहावर सात शून्य ठेवले तेवढं जर एकत्र केलं तर तो एक वॅट होतो असे सातशे शेचाळीस वॅट एकत्र आले तर एक हॉर्स पॉवर तयार होतो एक अश्व शक्ती तयार होते व्यावहारिक उपयोगासाठी शक्तीचे एक किलो वॅट पर तास आता जो व्यावहारिक उपयोग आपण करतो लाईट बिलाच्या संदर्भात वगैरे घरगुती असेल औद्योगिक असेल तर त्याच्यामध्ये किलोवॅट केवी म्हणतो आपण त्याला किलोवॅट डिवायडेड बाय हावर्स पर हावर यालाच एक युनिट म्हणतात मग त्यामध्ये घरगुती औद्योगिक व्यावहारिक उपयोगासाठी वापरतात वन किलो वॅट हावर इज इक्वल टू थ्री पॉईंट सिक्स इंटू टेन टू सिक्स ज्यूल्स एक किलो वॅट हावर म्हणजे काय तर जवळजवळ तीन दशांश चिन्ह सहा गुणिले दहाचा सवभागात जूल एवढं असत एक वीज बिलामध्ये जे आपण एक युनिट वापरतो त्याचं ऊर्जा मूल्य किती आहे तर थ्री पॉइंट सिक्स इंटू टेन रेस्ट टू सिक्स ज्यूल तीन चिन्ह सहा गुणिले दहाचा सव्वागात ज्यूल होय सीजीएस पद्धतीमधलं शक्तीचं जे एकक आहे ते अर्घ पर सेकेंड एवढं आहे एवढा भाग आपण पाहिलेला आहे त्यामध्ये थोडासा भाग बघूया जेव्हा शंभर डिग्री सेल्सिअस तापमान असतं आणि दहा ग्रॅम पाणी हातावर पसरले असतं किती ऊर्जा तयार होते ते काढा तर पाण्याची विशिष्ट उष्णता क्षमता चार हजार दोनशे ज्यूल किलोग्रॅम रेस्ट मायनस वन किलो रेस्ट मायनस वन व हाताच्या कातडीचे तापमान थर्टी डिग्री सेल्सिअस असेल तर तर मग त्याचं उदाहरण इथे सोडून दाखवलंय पाण्याचं तापमान शंभर डिग्री सेल्सिअस वस्तुमान दहा ग्रॅम म्हणजे झिरो पॉईंट झिरो वन झिरो पॉईंट झिरो वन किलोग्रॅम आता पाण्याची विशिष्ट उष्माधारकता आपण आता पाहिलेली आहे फोर थाउजंड टू हंड्रेड ज्यूल किलोग्रॅम प्लस केस पर के गरम पाणी आणि हात यातील तापमानातला फरक आपल्याला काढावा लागेल तर तो, तो सत्तर डिग्री मग क्यू क्वेशन इज इक्वल टू एम सी टी ते फॉर्म्युला दिलाय आणि ते कॅल्क्युलेशन केलेलं आहे तसंच अजून एक उदाहरणं आहे तर ही उदाहरणं शब्द ही उदाहरणं सोडवावी लागणार आहेत आपल्याला <coughs> पुढे ध्वनी आहे ध्वनी म्हणजे काय साऊंड म्हणजे काय तर ऐकण्याची संवेदना जी असते त्याला आपण ध्वनी असं म्हणतो ध्वनीचा जो अभ्यास केला जातो त्याला एकॉस्टिक्स म्हटलं जातं हायड्रोफोन हे है पाण्यामध्ये ध्वनीची नोंदणी करण्यासाठी पाण्यामध्ये किती साऊंड तयार झाला तो जर काउंट करायचा असेल तर हायड्रोफोन नावाचं एकक वापरलं जातं किंवा डिव्हाइस वापरला जातो ध्वनीची निर्मिती ही व्हायब्रेशन मुळे आता मी बोलतोय म्हणजे इथे माझं कंपन होते तुम्ही हात लावून बघा तुम्ही बोला हात लावून बघा इथे व्हायब्रेशन होत आणि जेवढं व्हायब्रेशन होतं तेवढं ध्वनीची निर्मिती होते ध्वनीची निर्मिती व्हायची असेल तर मीडियमची आवश्यकता असते मी बोलतोय तुम्हाला आवाज येतोय कारण असं आहे की हवा हे माध्यम आहे इथे तुम्ही म्हणणार लॅपटॉप हे माध्यम जरूर आहे पण हवेमुळे माझा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचतोय हेच चंद्रावर गेलात तर तिथे वातावरण नाही म्हणजे तुम्ही किती आरडाओरडा केली किती लेक्चर गेलं कोणाला ऐकू जाणार नाही तर अशा पद्धतीने ध्वनी आणि प्रकाश यामधला थोडा फरक तो आपण उद्याला बघूया आज जे काय पाहिलं त्याच्या नोट्स आणि रेकॉर्डेड लेक्चर तुम्हाला पाठवतो गुड नाईट शुभरात्री